पावभाजी आपण नेहमीच खातो, पण आपण ही पावभाजी थोडीशी आता हेल्दी करणार आहोत. आपण बनवतोय हरियाली पावभाजी, म्हणजे पावभाजी खाताना पण गिल्ट नाही राहणार. मस्तपैकी हेल्दी बनते ही पावभाजी आणि तुम्ही बघू शकाल रंग जबरदस्त आलेला आहे, टेक्स्चर भन्नाट आहे आणि चवीलाही मस्त. नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण हरियाली पावभाजी कशी बनवायची ते बघतोय. हरियाली पावभाजी आहे, पालक गेलाच पाहिजे. तर इथे मी काही पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, 2 कप पाणी आहे. यामध्ये पालक देठ काढून स्वच्छ धुवून घेतला आहे, हे घालायचं आणि अगदी 3 ते 4 मिनिटं पालक गरम पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. खूप शिजवायचं नाही आहे, पालक आहे पटकन शिजतो. अगदी 3 ते 4 मिनिट खूप झाले, साधारण 5 मिनिटं झालेले आहेत. पालक छान शिजलेला आहे. आता काय करायचं, पालक शिजलेला पालक घ्यायचा. इथे साईडला मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, यामध्ये हा पालक लगेच घालून घ्यायचा. यामुळे काय होतं ना, पालकाचा रंग काळपट नाही होत आणि मस्त त्याचा जो हिरवा दाट रंग आहे ना तो छान तसाच राहतो आणि आपल्या हरियाली भाजीला पण त्यामुळे रंग सुंदर येईल. आणि 1-2 मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवलं की हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. येस, मंथन पण आलेलं आहे आवरून. मग ते रंग छान येतो. यामध्ये हिरवी मिरची घालायची, लाल तिखट आपण या रेसिपीमध्ये वापरणार नाही आहोत. झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये याची छान प्युरी करून घ्यायची. सो ही पालक प्युरी बनवून तयार आहे आणि बघू शकाल रंग किती मस्त रंग आलेला आहे. छान आला ना हिरवा. पालक प्युरी झाली आहे. आता भाज्या आपल्याला करायच्या. सो इथे फ्लॉवर घ्यायचा 1 कप, मटार 1 कप, 2 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 2 ढोबळ्या मिरच्या घेतल्या आहेत. यामध्ये पाणी घालायचं थोडंसं. आता कुकरमध्ये बेसला पाणी घालून घ्यायचं. येस, त्यामध्ये कुकरचा डबा ठेवायचा, खाली जाळी ठेवून झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे भाजी शिजवून झालेली आहे, मध्यम आचेवर 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या. येस, व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे काढूयात आणि भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची. आणि हे सगळं व्यवस्थित छानपैकी मॅश करून झालेलं आहे. आता पॅनमध्ये बटर घालायचं, 1-2 ते 3 चमचे बटर आणि यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि मस्त कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा. कांदा छानपैकी इथे सोनेरी रंगावर परतून झाला की यामध्ये कच्चं टोमॅटो घालायचं, हिरवं टोमॅटो 2 घेतलेत मी इथे आणि हेही टोमॅटो छान असं मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो एकत्र झाकण ठेवून 1-5 ते 6 मिनिटं छान मी शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकाल टोमॅटो छान असं मऊसूत झालेलं आहे आणि एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण घालूयात आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर, मिक्स करूया आणि त्याचबरोबर पावभाजी मसाला. सो इथे मधुराज रेसिपीचा पावभाजी मसाला मी वापरते, साधारण 1.5 चमचे. मसाला अमेझॉनवर अवेलेबल आहे, लिंक आणि डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा. आता मसाला घातल्यावर 1-2 मिनिटं हे छान आपण परतून घेऊयात. छानपैकी मसाला परतून झाला की हे जे उकडलेल्या भाज्या आहेत या आधी घालायच्या. मिक्स करूया. मस्त. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या इतपत पाणी घालूयात. मीठ घालायचं चवीनुसार. आता झाकण ठेवून आधी या भाज्या
छान पैकी शिजवून घेऊयात आणि मग आपण पालकची प्युरी यामध्ये घालणार आहोत. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि हे मस्तपैकी शिजलेलं आहे. येस, आपण पालक आधी नाही घालत कारण मग पालकाचा रंग बदलतो पालक प्युरीचा. म्हणून मग हे आधी भाज्यांमध्ये मसाल्याचा स्वाद छान उतरला की मग नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी ही पालकची प्युरी घालायची. मिक्स करूयात आणि हे छानपैकी असं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये पुन्हा एकदा घालायचं आहे एक चमचाभर बटर. मिक्स करूयात आणि एक आता फक्त 4 ते 5 मिनिटं हे शिजवून घेऊयात. आणखी 5 मिनिटं झालेली आहेत. भाजी मस्त दिसते, रंग खूप सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चरही भन्नाट आलेलं आहे आणि चवही अप्रतिम लागते या भाजीची. आहा, पावबरोबर खायची. मस्तपैकी गरमागरम पाव बटर लावलेले आणि ही भाजी जबरदस्त लागते. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.